सचिन वाझे ज्यांच्या संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित झाले आणि आम्ही पुराव्यासहित काल हे दाखवलं की जो काही गुन्हा घडलाय त्यामध्ये त्यांचं पूर्णपणे इन्व्हॉल्वमेंट प्रायमा फेसी दिसताय, त्याचे पुरावे उपलब्ध आहेत. अशा सचिन वाझेंना सीआययूच्या अत्यंत महत्वाच्या पदावर ठेवून त्यांचं इन्व्हेस्टिगेशन होऊ शकत नाही आणि त्यामुळे त्यांना तात्काळ पदावरनं दूर केलं पाहिजे ही आमची मागणी होती. 201 आयपीसी पुरावे लपवणे याच्या अंतर्गत त्यांना अटक झाली पाहिजे ही आमची मागणी होती. काल दिवसभर आम्ही ही मागणी लावून धरली पण राज्य सरकारमध्ये सचिन वाझे यांना आशीर्वाद देणारे काही वरिष्ठ लोक असल्यामुळे काल त्यांनी त्या संदर्भातला निर्णय घेतला नाही. मंत्री संजय राठोड ज्यांचा राजीनामा झाला त्यांच्या संदर्भात निर्णय होऊ शकतो पण सचिन वाझेंच्या संदर्भात एवढं प्रोटेक्शन का मिळतं, काय एवढं सचिन वाझेंकडे आहे की ज्यामुळे सरकार त्यांना घाबरतं, असा आमचा प्रश्न होता. आज शेवटी दबावाखाली एकूणच जी राज्यामध्ये सरकारच्या विरोधात भावना तयार झाली त्यामुळे सरकारने सचिन वाझेंना त्यांच्या पदावरनं दूर करण्याचा निर्णय घेतलेला आहे. खरं म्हणजे मी असं म्हणेन, जो बूंद से गई वो हौद से नहीं आती. तथापि हा निर्णय घेतला असला तरीही जोपर्यंत या संपूर्ण पुराव्याच्या आधारावर त्यांच्यावर कारवाई होत नाही आणि मनसुख हिरण यांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून आमचा लढा सुरूच राहील.